हेडलाइन्स चे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स लांब पळण्यासाठी। देशभरात विश्वचषक सामन्याच्या सेमीफायनलचा फीवर, श्रेयस अय्यरचं शानदार अर्धशतक तर विराट कोहलीची शतकाकडे वाटचाल, भारताच्या आतापर्यंत 277 धावा। भारतीय टीम विजयी घोडदौड कायम ठेवण्याची आशा, आतापर्यंत सलग 9 सामन्यांमध्ये विरोधकांवर मात, विराट आज सचिनचा रेकॉर्ड मोडणार का, याकडे देखील लक्ष। भाऊबीजेच्या निमित्ताने काठेवाडीमध्ये शरद पवार, अजित पवारांसह पवार कुटुंब एकत्र, दोघांच्या डोक्यामध्ये काय हे घडल्याशिवाय कळत नाही, चंद्रकांत पाटलांचं विधान चर्चेत। शरद पवार आणि अजित दादा आता कितीही एकत्र दिसले तरी 2024 ला बारामतीचं मैदान शरद पवारच मारतील, संजय राऊतांचं वक्तव्य। मराठा समाज शिंदेच्या अंगावर आला तेव्हा साधांना डेंग्यू झाला, रामदास कदमांचं विधान, दादांच्या आमदारांनी शिंदेच्या विरोधात आंदोलन केल्याचाही दावा। मनोज जरांगी यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात, बीडमध्ये जंगी स्वागत, वाशी परंडामध्ये आज सभा, 24 डिसेंबरच्या आत आरक्षण देण्याचा निर्धार। 3 टप्प्यांमध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न संपेल, चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य, तर मराठा ओबीसी नेत्यांमध्ये तिरस्कार निर्माण होत असल्याची भावना। धनगर आरक्षणासाठी उद्या बारामती बंदची हाक, समाजाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन, धनगर उपोषणकर्त्यांची तब्येत बिघडल्यानं बारामती बंद। ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे भोपाळमधून नाशिक पोलिसांच्या ताब्यात, एनडीसीसी बँक आणि शिक्षण संस्थेमधील घोटाळ्याचा आरोप, हिरे कुटुंबामधील इतर सदस्यांवर देखील गुन्हा दाखल। गळचेपी होत असल्यामुळे अजित दादा दिल्लीमध्ये, शिंदेच्या विसर्जनानंतर मुख्यमंत्री होण्यासाठी अजित पवार शहांना भेटले, विनायक राऊतांचं टीकास्त्र। ठाकरे गटातील सर्वजण सोंगाडे आणि 420, भाजप आमदार नितेश राणेंची जोरदार टीका, राणेंच्या तोंडी मर्दानगीची भाषा शोभत नाही, शरद कोळींचं प्रत्युत्तर। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची जोरदार तयारी, अयोध्येसाठी मुंबईतून विशेष 36 रेल्वे सोडणार, प्रत्येक विधानसभेसाठी व्यवस्था। मध्य प्रदेशात आज प्रचाराचा शेवटचा दिवस, उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या आज मध्य प्रदेशात 2 सभा, 3 डिसेंबरला मध्य प्रदेशसह 5 राज्यांचा निकाल। शूटिंगच्या वेळी सेल्फी, चाहत्याचा सेल्फी काढण्याचा मोह, चिडलेल्या नाना पाटेकरांनी चाहत्याला टपली मारली, व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल। ताडोबातील बजरंग वाघाचा मृत्यू, वाघासोबतच्या झटापटीमध्ये शक्तिशाली वाघाचा मृत्यू, 13 वर्षापासून वाघाचा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वास्तव्य। राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा हवेचा स्तर खालावला, एक्यूआय 400 वर, पाऊस पडला नाही तर प्रदूषण वाढण्याची चिन्ह। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींना निवडणूक आयोगाची नोटीस, मोदींच्या विरोधामध्ये वक्तव्य आणि ट्विट केल्याचा आरोप। मूर्खांचे सरदार कोणत्या दुनियेत आहेत, मेड इन चायना या वक्तव्यानंतर मोदींची राहुल गांधी यांच्यावर टीका। जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यामध्ये बस दरीमध्ये कोसळली, मोठा अपघात, 40 पैकी 30 जणांचा मृत्यू, पंतप्रधान कार्यालयाकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाखाची मदत। हेडलाइन्स चे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स लांब पळण्यासाठी।